वाइज वास्तू होती पण विदाउट प्रोडक्ट वाईज वास्तू म्हणजे इथं कुठं सेल मला दिसला ना मला ते खूप आवडलं. एक रुपयाचं मार्केट केलं गेलं नाही, वरण पोटी केलं गेलं नाही, विकण्याची कुठंच भाषा वापरली गेली नाही, हे खूप आवडलं मला. म्हणजे प्रत्येक जागी वास्तूचं म्हणजे शेवटचा जो एक तास असतो तो शेवटचा एक तास स्टॉल वरचा असतो, ते स्टॉल बघूनच जायचं, त्याशिवाय जायचंच नाही, त्याशिवाय सर्टिफिकेट होत नाही. पण इथं अक्षरशः मी पाहतोय कुठं जसं प्रोडक्टचं कुठं हे झालं नाही ते झालं नाही, वस्तू घ्या वगैरे शब्द पण सर म्हणत होते की माझ्याकडनं घ्या दुसरीकडनं घ्या इथपर्यंत शब्द त्यांनी वापरले. पण आजपर्यंत जेव्हा वास्तू आपण पाहत होतो, वास्तूमध्ये यंत्र मी पाहिली, पण ते यंत्र बनवतात कशी या माणसाकडनं आज मी कळालं मला की देव माणूसच म्हणावा, कारण डायरेक्ट त्यांनी सांगितलं हे कुठल्या साईटवर आहे हे कुठं कुणी सांगत नाही. साईट सांगून लोकांनी आयुष्य घालवले. बाबा एखादे लोक असे असतात की ह्या कोर्स मधनं काय मिळतं, ते एक मिनिटाचं काहीतरी मिळतं. मी म्हणतो यांनी एक साईटचं नाव सांगितलं, अख्खा कोर्स फ्री झालाय आपल्या सगळ्यांचा, म्हणजे काहीच राहिलेलं नाही. जस कोर्स म्हणजे नावाच्या साईटसाठी लोक धडपडतात अशी, म्हणजे यांनी स्वतःचं काही ठेवलेलं नाहीये, जे काही आहे ते सगळं काही आपल्याला दिलेलं आहे. त्यामुळं अशांचे पाय धरावेत की जेणेकरून परत कुणाचे पाय धरायची वेळ येणार नाही. मला प्रत्येकाच्या जीवनामध्ये एक मिरॅकल होऊ दे असं सरांसारख्या सरांना जसं म्हणतात की सर आले की दारात येऊन सरळ असे झोपले बाहेर, तशी सगळ्यांची प्रॅक्टिस होईल. Ha ha ha.